स्वतःला सिंघम समजतायत. एक चित्रपट आला होता सिंघम, ती काल्पनिक कथा असते पडद्यावर. अजय देवगण मला वाटतं आम्ही पाहिलाय तो सिनेमा. पडद्यावरचं कथा नक्की प्रत्यक्ष जीवनामध्ये घडत नाही. आता या महाराष्ट्रात चित्र असं आहे की मी सिंघम की तू सिंघम अशी दोन नेत्यांमध्ये चढाओढ आणि संघर्ष सुरू आहे. तिथे देवेंद्र फडणवीसच्या हातामध्ये बंदूक दाखवून फोटो आहे, मी सिंघम. एका बाजूला एकनाथ शिंदेच्या हातामध्ये AK-47 दाखवलेली आहे, तो म्हणतो मी सिंघम. अब सिंघम कौन इस राज्य का उस बारे में या बाबत दोघांमध्ये एक संघर्ष सुरू आहे सिंघमसाठी. सिंघम या पदासाठी जणू काही यांना परमवीर चक्र दिलेलं आहे किंवा महावीर चक्र. यांनी फार मोठं शौर्य गाजवलं आहे भारताच्या सीमेवर जाऊन. कशा करताय सिंघम? या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये असंख्य बलात्कार आणि महिलांवर अत्याचार झाले. एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात, ठाणे जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात, नागपूरला, नागपूर दक्षिण पश्चिमला असंख्य. मी तुम्हाला आकडे देऊ शकतो किती बलात्कारांचे एन्काउंटर आपण केलं आणि यापुढे करणार आहात. कालच नालासोपाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला सामुदायिक बलात्कार कांडमध्ये अटक करण्यात आली. सामुदायिक बलात्कार कांड काय केलं तुम्ही देवेंद्र फडणवीस? तुमच्या पोस्टरवरची तुमच्या हातातली बंदूक आहे ना, तुम्ही स्वतः ज्या सिंघम आहात ना, सिंघम स्वतः जाऊन गोळ्या घालतो. खाकी वर्दीतल्या माफियांना त्यांना सुपारी देऊन गोळ्या घालून घेत नाही. घाला ना, कालचा जो बलात्कारी पकडलेला आहे त्याला कधी गोळ्या घालणार? समान न्यायाचा विचार केला, समान कायद्याचा विचार केला तर प्रत्येकाला एकच न्याय पाहिजे. बदलापूर प्रकरणामध्ये कसला बदला पूर्ण झाला? तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे. दो तीन लोक ऐसे है जिसके बारे में दोन तीन लोक असे आहेत त्या संस्थेतले जिथे घटना घडली, त्यांच्यावरती काही आरोप एका याचिकेत हायकोर्टात झालेले आहेत. हायकोर्ट त्याच्यावर निर्णय घेईल. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही एक बळी घेतलात, पुरावा नष्ट केला. तुम्ही पुरावा नष्ट करण्याचं काम केलेलं आहे, कारण या बलात्कार कांडामागचं सूत्रधार असा आरोप त्या याचिकेमध्ये आहे की त्या शाळेतल्या मुलींचा वापर करून पॉर्न फिल्म्स, चाइल्ड ट्रॅफिकिंग अशा काही घटना घडत होत्या असं त्या याचिकेत समोर आलेलं आहे. आणि ती संस्था आणि त्या व्यक्ती भारतीय जनता पक्ष म्हणजे कमळाबाईच्या संबंधित होत्या, आरएसएसशी संबंधित होत्या. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असं दाखवलेलं आहे. हायकोर्टाने काही प्रश्न विचारले त्याविषयी? मी नाही विचारत, आम्ही नाही विचार. हायकोर्टाचे प्रश्न आहेत. मुळात हे एन्काउंटर किंवा चकमक वाटतच नाही, ही हत्याच आहे हे हायकोर्ट म्हणताय. अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. मिस्टर सिंघम हे दोन्ही सिंघम, आधी तुमच्यात ठरवा सिंघम कोण. मिस्टर शिंदे सिंघम आहेत की फडणवीस सिंघम आहेत? या देशामध्ये कायदा संविधान आहे आणि तो कायदा आणि संविधान हे सिंघमने लिहिलेलं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा दोघांनी बसावं आणि किंवा कॅबिनेट बोलवावी आणि कॅबिनेटनी ठरवावं की आमच्या सरकारमध्ये सिंघम कोण आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.